ताजा बातम्या पाहण्यासाठी आरसीएन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 वर रहाटगाव जवळ अखिल भारतीय किसान समन्वय समिती, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना यासह अनेक संघटनांनी चक्का जाम आंदोलन केले. केंद्र सरकारने आता तरी शुद्धीवर येऊन शेतकऱ्यांसाठी केलेले 3 काळे कायदे रद्द करावे यासह केंद्र सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत अर्धा तास राज्य महामार्ग 6 आंदोलकांनी अडवून धरला होता. चांदूर बाजार येथे शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विषारी असलेले 3 काळे कायदे रद्द करा या निषेधार्थ 6 फेब्रुवारी 2021 रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दुपारी 12 वाजतापासून ते 3 वाजेपर्यंत सुरू होते. देशव्यापी रास्ता रोको आंदोलनात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. नांदगाव खंडेश्वर व शिवणी रसुलापूर येथे अमरावती यवतमाळ राज्यमार्ग शेतकऱ्यांनी 3 तास रोखून धरला. तिवसा तालुक्यातील एका 12 वर्षीय आदिवासी गरीब मुलीवर एका 34 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना तिवसा पोलीस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तासाभरात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी जरी होत असली तरी अमरावतीत मात्र कोरोनाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये अमरावती जिल्ह्यात 1057 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून तरी या 7 दिवसात 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या 4 महिन्यांनंतर प्रथमच काल तब्बल 233 नव्याने रुग्ण आढळल्याने व आज 199 नवे रुग्ण आढळले आहेत अमरावतीकरांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर असलेले अमरावतीमध्ये जुने विदर्भ महाविद्यालय व सध्याचे शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था हे विदर्भातील एकमेव शासकीय महाविद्यालय आहे. आपल्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या या विदर्भातील ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याबरोबरच येथे अद्ययावत शैक्षणिक सुविधा व पायाभूत विकासाला आपले प्राधान्य असून संस्थेला स्वायत्त दर्जा मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला. ITI मध्ये पुन्हा एकदा प्रवेशाची संधी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ITI मधील रिक्त जागा समुपदेशाने भरण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया राबविली जाणार आहे. कृषी विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करीत हुज्जत घालणाऱ्या सुरेश राजगुरे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला आमदार सुलभाताई खोडके व राष्ट्रवादी काँग्रेस नेता संजय खोडके यांनी भेट दिली. खोडके दाम्पत्यांच्या सकारात्मक आश्वासनामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी आघाडीवर होते. आता नाना पटोले यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष व्यक्त होत आहे.